तळेगावच्या परिसरात एका शेतकरी कुटुंबातल्या तरुणीनं स्पर्धा परीक्षेत यश मिळवलंय. प्रशासकीय पदी आरूढ होणारी गावातली पहिली मुलगी होण्याचा मान तिने मिळवलाय. पाहुयात तिच्या खडतर प्रवासाची ही कहाणी. स्वाती किसन दाभाडे मावळ तालुक्यात तळेगाव परिसरातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली तरुणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून नायब तहसीलदार बनली आहे. वडिलांचा तुटपुंजा शेतीचा व्यवसाय, आई भाजीपाला विक्री करून संसाराचा गाडा हाकते. घरच्या या हलाखीच्या परिस्थितीमुळे 12वी नंतर स्वातीला 4 वर्ष शिक्षण सोडावं लागलं. याच काळात आई वडिलांना शेतीच्या कामात मदत करून आणि खाजगी शिकवणीतून मिळणाऱ्या पैशातनं तिनं बीकॉमचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतरही स्वाती थांबली नाही. MPSC चा खडतर अभ्यास करून स्वातीनं देदीप्यमान यश मिळवलंय. त्यामुळे स्वातीवर कौतुकाचा वर्षाव होत असून ती माळवाडी गावची भूषण ठरली आहे. ह्या यशाचा माझं मुख्य श्रेय द्यायचं असेल ते आई वडिलांसाठी असेल, कारण त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांनी दाखवलेला विश्वास हा खूप महत्वाचा होता. कारण ॲट द एज ऑफ 25 मी ह्या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला की आपल्या सोसायटीमध्ये मुली एवढ्या वयात जात नाही, पण मी जाऊ दे, म्हणजे एक निर्णय होता, एक रिस्क होती, बट नाही तो त्यांचा विश्वास होता आणि कुठेतरी माझ्या मेहनतीची जोड, त्याला हे आज यश मिळालं. निश्चितच तिनं घेतलेलं कष्ट, तिच्या आईवडिलांनी दिलेला सपोर्ट, यामुळे ते सक्सेस झालेलं आहे. आईवडिलांनी कोणत्या प्रकारची तमा न बाळगता शेतामध्ये काम करायचं, तसेच भाजी मार्केटला जाऊन भाजीपाला विक्री करायचा आणि त्या माध्यमातून तिचं शिक्षण पूर्ण करायचं, हे उद्दिष्ट तिनं त्यांनी ठेवलं होतं आणि ते उद्दिष्ट साध्य झालं त्याचा निश्चितच दाभाडे परिवाराला आणि समस्त गावकऱ्यांना आनंद होत आहे. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्वातीनं हे यश मिळवलंय. मात्र तिच्या या यशाचं श्रेय आई वडिलांना जातं. मुलीच्या शिक्षणासाठी, तिच्या ध्येयपूर्तीसाठी केलेल्या काबाड कष्टांची ही पावती आहे. पहिल्यापासून एक जिद्द होती पुरीची. आज पुरीने ती जिद्द पुरी केली. तिला माझा आमच्या दोघा नवरबाईचा भरपूर सपोर्ट होता. आजकाल पाहतो की मुली खूप प्रगती करत आहेत आणि माझ्या मुलीच्या शिक्षणात माझ्याच हाताने खंत पडला होता. त्यानंतर माझी सुधारणा मीच केली आणि मला असं वाटलं की आपल्या मुली कुठंतरी पुढं जावं आणि तिने मी पण खूप मेहनत केली आणि तिनेही खूप मेहनत केली आणि त्या मेहनतीच्या जोरावर तिने आज हे पद मिळवलेलं आहे. आई वडिलांप्रमाणेच स्वातीच्या भावा बहिणींनाही तिच्या या यशाचा सार्थ अभिमान आहे. तिच्या आजवरच्या संघर्षाचे ते साक्षीदार आहेत. वडिलांचा आणि आईचा सपोर्ट घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले, त्याबद्दल आम्ही खूपच आनंदी आणि आमच्या घराला, गावाला आणि इतिहासात हा सोन्याचा दिवस आमच्यासाठी तिच्यामुळे पाहायला भेटलेला आहे. हलाखीच्या परिस्थितीत स्वातीनं मिळवलेलं यश निश्चितच कौतुकास्पद आहे. अपयशानं खचून जाणाऱ्या आणि परिस्थिती पुढे हतबल होणाऱ्यांसाठी स्वातीचं हे यश प्रेरणादायी म्हणावं लागेल. विशाल पडाळे, झी मीडिया, तळेगाव. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.